थेट जातोय बारामतीकडे. बारामतीतल्या आतापर्यंत 18 ग्रामपंचायतींचा निकाल हाती आलेला आहे आणि या सर्वच 18 ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे आलेल्या आहेत. अजित पवार गटाचं हे मोठं यश म्हणता येईल. बारामतीतला भोंडवेवाडी, म्हसोबा नगर, पवई माळ, आंबे बुद्रुक, पानसरेवाडी, गाडीखेल, जराडवाडी, करंजे, कुतवळवाडी, दंडवाडी, मगरवाडी, निंबोळी या ग्रामपंचायतीवर अजित पवार गटानं विजय मिळवलेला आहे. तेव्हा बारामतीत आता अजित पवार गटाचा हा सगळा जल्लोष दिसून येतोय. मात्र आता लक्ष लागलेलं आहे ते काटेवाडीकडे. आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत बारामतीमधून. सागर, बारामतीतल्या आता 18 ग्रामपंचायतींचे निकाल हाती आलेत आणि अजित पवार गटाकडे या सर्व ग्रामपंचायती गेल्याचं कळतंय. काय नेमकं वातावरण आहे आणि काय प्रतिक्रिया येत आहे? संपूर्ण बारामतीतल्या चित्रावर लक्ष ठेवले आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड. आपण त्यांच्याकडून आणखी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. सध्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड मोठा जल्लोष दिसतोय. बारामतीवर नेहमीच पवार गटाचं वर्चस्व राहिलेलं आहे. मात्र राष्ट्रवादीमध्ये दोन पवार गट जेव्हा झाले, फूट पडली, तेव्हा मात्र काय चित्र दिसेल याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. आणि आता यामध्ये अजित पवार गटाचं वर्चस्व दिसून येते. 18 ग्रामपंचायती आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे आलेल्या आहेत. यामध्ये अजून काटेवाडी ग्रामपंचायतीचा निकाल येणं बाकी आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष काटेवाडीकडे लागलं आहे. विकासाचा ध्यास म्हणजे